विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच सदर प्रश्न संचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी. ठीक आहे, सूचना व्यवस्थित सगळ्यांना समजली. आपला मेन प्रॉब्लेम होता वन मार्क क्वेश्चनचं आन्सर आणि 2 मार्कच्या क्वेश्चनचं आन्सर कसं रिप्रेझेंट करायचं, कुठून मिळवायचं, ते सगळं काम मी करून ठेवलेलं आहे. आणि आता जे मी लेक्चर्स या ठिकाणी या आपल्या चॅनलवर टाकेल त्या वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ते सगळे क्वेश्चन आन्सर्स मिळतील. प्रत्येक चॅप्टरसाठी सेपरेट लेक्चर तयार करतो आहे. ठीक आहे, ओके. वी आर डिस्कसिंग द सोल्युशन्स ऑफ बोर्ड क्वेश्चन बँक फॉर चॅप्टर नंबर 2, दॅट इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. अँड द फर्स्ट पार्ट इज द क्वेश्चन्स आस्क ऑन व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप इन क्वेश्चन बँक, VSA टाईप क्वेश्चन्स. या चॅप्टरवर जे विचारलेले आहेत त्याचे सोल्युशन मी तुम्हाला तयार करून दिलेत आणि ते एक्सप्लेन पण करतोय. व्हॉट इज सरफेस फिल्म, पहिला प्रश्न आहे VSA मधला, साहजिकच वेटेज 1 मार्क आहे. सरफेस फिल्म ऑफ अ लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन इज कॉल्ड सरफेस फिल्म. लिक्विडचा जो सरफेस असतो त्याच्या सगळ्यात वरची लेअर, की ज्या लेअरची थिकनेस किती पाहिजे, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन एवढी, म्हणजे स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सच्या रेडियस एवढी. आठवतं स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स? तर त्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सची जी रेडियस असते त्या रेडियस, ती रेडियस किती असते, रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन एवढी असते. तेवढ्या थिकनेसची जी सगळ्यात वरची फिल्म असते लिक्विडची, तर त्याला म्हणायचं सरफेस फिल्म. ओके, सेकंड क्वेश्चन इज व्हॉट आर कोएसिव्ह फोर्सेस. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड कोहेसिव्ह फोर्स. एका सबस्टन्सच्या मॉलिक्युलमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला कोहेसिव्ह फोर्स म्हणतात. मग कोहेसिव्ह फोर्स कशाला म्हणतात? वेगवेगळ्या सबस्टन्सचे जे मॉलिक्युल्स असतात त्यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला कोहेसिव्ह फोर्स म्हटलं जातं. तो पण पॉइंट लक्षात ठेवा. तिसरा क्वेश्चन आहे व्हॉट विल बी शेप ऑफ मिनिस्कस फॉर ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आठवा, कोण बनवतो ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? मर्क्युरी इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास. तर मर्क्युरी इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास काय, कसा शेप दिसतो मला मिनिस्कसचा? कॉन्व्हेक्स शेप दिसतो. आणि मर्क्युरी आणि ग्लास यांच्यामधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जवळपास 135 डिग्री असतो, आहे की नाही? आणि म्हणून मग जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्ट्यूस असेल तर त्या लिक्विडच्या मिनिस्कसचा शेप हा कॉन्व्हेक्स असेल हे आपल्याला माहिती आहे. आणि अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर अॅक्यूट असेल तर त्या मिनिस्कसचा शेप हा कॉनकेव्ह असतो, हे हा पॉईंट पण लक्षात ठेवा. मग तिसऱ्याचा आन्सर लिहिता येतं आपल्याला, वेन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑप्ट्यूस द शेप ऑफ मिनिस्कस इज कॉन्व्हेक्स. फोर्थ क्वेश्चन इज व्हॉट इज द नेट वेट ऑफ बॉडी वेन इट फॉल्स विथ टर्मिनल वेलॉसिटी थ्रू अ व्हिस्कस मिडियम. बघा आता समजा आपण रेन ड्रॉपचा विचार करू, रेनचा ड्रॉप तो खाली पडतोय, त्याचा स्पीड वाढत वाढत जाईल, नंतर एका ठराविक स्पीडला एक ठराविक स्पीड त्यांनी अटेंड केला की त्याचा स्पीड कॉन्स्टंट राहतो. आणि हा जो स्पीड झालेला असतो याला म्हणतात टर्मिनल वेलॉसिटी, याच्यापेक्षा त्याची वेलॉसिटी वाढू शकत नाही त्या मिडियममध्ये, हे आपल्याला माहिती आहे. आणि जेव्हा त्याची टर्मिनल वेलॉसिटी झालेली असते तेव्हा त्याचं वेट हे बॅलन्स केलं जातं बाय अपवर्ड फोर्स. वरच्या दिशेने जो फोर्स ऍक्ट होतो तो फोर्स बॅलन्स करतो त्याच्या वेटला. आणि म्हणून मग त्या ठिकाणी वेट बॅलन्स झाल्यामुळे नेट फोर्स 0 होऊन जातो. मग तेच लिहिलं आपण, नेट वेट इज 0 बिकॉज इट इज बॅलन्स बाय टोटल अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन इट. ओके, आणि म्हणून मग तो कॉन्स्टंट वेलॉसिटीने खाली पडतो, की ज्या वेलॉसिटीला आपण टर्मिनल वेलॉसिटी म्हटलेलं आहे. फिफ्थ क्वेश्चन इज अ न्यूमरिकल, आणि न्यूमरिकल त्या ठिकाणी आपल्याला सोडवावं लागेल तरच तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. तुम्ही फक्त उत्तर लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळत आहे तुम्हाला माहिती आहे, पण सोबत फॉर्म्युला पण तुम्हाला लिहायचा आहे. बघा काय म्हटलंय, अ स्क्वेअर मेटल प्लेट ऑफ एरिया 100 cm² मूव्ज पॅरल टू अनदर प्लेट विथ अ वेलॉसिटी ऑफ 10 cm/s. दोन प्लेट आहेत त्या एकमेकांवर मूव्ह होत आहेत या प्रकारे, टू अनदर प्लेट विथ अ वेलॉसिटी ऑफ 10 cm/s. बोथ प्लेट्स इमर्स इन वॉटर, आता दोन्ही प्लेटला आपण पाण्यामध्ये बुडवलं.
इफ द विस्कस फोर्स इज 200 डाइन, त्या पाण्यामधला विस्कस फोर्स जर 200 डाइन असेल अँड वेलॉसिटी ऑफ वॉटर इज 0.01 पॉइस, त्या पाण्याची सॉरी विस्कॉसिटी ऑफ वॉटर इज 0.01 पॉइस, वॉटरची विस्कॉसिटी पण दिली आपल्याला 0.01 पॉइस. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम, तर त्या दोन प्लेटमध्ये डिस्टन्स किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे. एरिया दिलाय 100 सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर आहे एरिया 100 सेंटीमीटर स्क्वेअर. डीव्ही म्हणजे व्हेलॉसिटी, दोघांमधली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे 10 सेंटीमीटर पर सेकंद. त्यानंतर त्यांच्यामध्ये फोर्स ऍक्ट होतोय 200 डाइन, आणि विस्कॉसिटी आहे वॉटरची 0.01 पॉइस. आपल्याला डिस्टन्स काढायचं म्हणजे डीएक्स काढायचं आहे. मग कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एफ अपॉन ए इंटू डीव्ही बाय डीएक्स. हा व्हेलॉसिटी ग्रेडियंट डीव्ही बाय डीएक्स, ए म्हणजे एरिया आणि एफ म्हणजे ऍक्ट होणारा फोर्स. आपल्याला डिस्टन्स शोधायचं आहे. मग डीएक्स साठी जर आपण फॉर्म्युला तयार केला तर डीएक्स साठी फॉर्म्युला तयार होईल काय, इटा ए डीव्ही अपॉन एफ. आहे बरोबर, बघून घ्या एकदा. व्हॅल्यूज प्लेस करा. व्हॅल्यूज प्लेस केल्या मी, ए आहे 100, इटा आहे 0.01, डीव्ही आहे 10 आणि एफ आहे 200. सगळ्या सीजीएस मधल्या व्हॅल्यूज आहेत, त्यामुळे सरळ सरळ भागाकार केला आपण आणि आपल्याला अँसर पण मग सीजीएस मध्येच मिळेल. आपण डिस्टन्स शोधतोय, मिळणारा अँसर असेल सीजीएस मध्ये, म्हणजे युनिट असेल सेंटीमीटर. सो डीएक्स इज 0.05 सेंटीमीटर. सो डिस्टन्स बिटवीन प्लेट इज 0.05 सेंटीमीटर. तुम्ही फक्त डिस्टन्स बिटवीन प्लेट 0.05 सेंटीमीटर लिहिला आणि फक्त फॉर्म्युला लिहिला तरी तुम्हाला एक मार्क मिळतो. मधातले कॅल्क्युलेशन दाखवा नाही दाखवले तरी चालतात, कारण की हा व्हेरी शॉर्ट अँसर क्वेश्चन आहे. व्हेरी शॉर्ट अँसर क्वेश्चन मध्ये एका लाईन मध्ये सगळं बसलं पाहिजे, पण आपल्याला कॅल्क्युलेशन बघायचे होते कशी त्याचं उत्तर येतं, म्हणून मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करून तिथे दाखवलेलं आहे, ते पण लक्षात घ्या. हा नाही तर तुम्ही म्हणसाल की एका मार्कासाठी एवढं मोठं उत्तर कसं काय लिहायचं, सरांनी एवढं मोठं उत्तर कसं दिलं, तर लक्षात घ्या. तुम्हाला समजण्यासाठी मी ते सगळ्या स्टेप टाकल्या आहेत. द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन टू पॅरल प्लेट सॉरी बिटवीन टू पॅरल लेअर्स ऑफ वॉटर इज 8 सेंटीमीटर पर सेकंद, म्हणजे दोन लेअर मधली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी 8 सेंटीमीटर पर सेकंद आहे. अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन देम इज 0.1 सेंटीमीटर, दोघांमधलं डिस्टन्स 0.1 सेंटीमीटर आहे. तर व्हेलॉसिटी ग्रॅडियंट काढायचं आहे. व्हेलॉसिटी ग्रॅडियंटचा फॉर्म्युला काय असतो, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स. व्हेलॉसिटी 8 सेंटीमीटर पर सेकंद आणि डिस्टन्स किती, 0.1. सरळ सरळ आपल्याला भागाकार करायचा आहे. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इज गिव्हन 8 सेंटीमीटर पर सेकंड, सो डीव्ही इज 8 सेंटीमीटर पर सेकंड. डीएक्स म्हणजे दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स 0.1 सेंटीमीटर. आपल्याला व्हेलॉसिटी ग्रेडियंट काढायचं आहे, म्हणजे डीव्ही बाय डीएक्स काढायचं आहे. ओके, सो द व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज, त्याला व्हीजी म्हटलं मी, व्हीजी इक्वल टू डीव्ही बाय डीएक्स. डीव्ही इज 8 आणि डीएक्स इज 0.1, सो इट इज 80 पर सेकंद. युनिटकडे लक्ष ठेवा, आता युनिट राहील पर सेकंड. व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज पर सेकंड. ठीक आहे, एक मार्कासाठी सगळ्या स्टेपिंग पण मी तुम्हाला सांगितल्या आहेत, तुम्ही फक्त डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी चालतं. हा त्यानंतर 7th क्वेश्चन, इट इज अगेन न्यूमेरिकल. वॉटर रायझेस टू अ हाईट 20 सेंटीमीटर इन अ कॅपिलरी ट्यूब. एक कॅपिलरी ट्यूब आपल्याला दिलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी वर चढतं. साहजिकच कॅपिलरी ट्यूबमध्ये पाणी वर चढतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते 20 मिलीमीटर वर चढून राहिलं. ठीक आहे, इफ द रेडियस इज मेड 1/3 ऑफ द प्रिव्हियस व्हॅल्यू. आता समजा त्या कॅपिलरी ट्यूबची रेडियस आपण 1/3 केली पहिल्या रेडियसपेक्षा, टू व्हॉट हाईट विल द वॉटर नाऊ राइजेस इन द ट्यूब. तर आता ते पाणी त्याच कॅपिलरी म्हणजे त्या नवीन कॅपिलरी ट्यूबमध्ये किती वर चढेल ती हाईट शोधायची आपल्याला. आता हाईट आणि रेडियस यांच्यामधलं रिलेशन आपल्याला माहितीये, एच इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर. जेवढी कॅपिलरी ट्यूबची रेडियस कमी असेल तेवढी हाईट जास्त असते त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये लिक्विडची. म्हणून मग आपल्याजवळ फॉर्म्युला आहे H1R1 इज इक्वल टू H2R2. आपल्याला नंतरची हाईट शोधायची म्हणजे H2 शोधायची आहे, म्हणून फॉर्म्युला होईल आपल्याजवळ H1R1 अपॉन R2. H1 म्हणजे पहिली हाईट 20 मिलीमीटर होती, सो H1 इज 20 मिलीमीटर. R1 पहिली रेडियस जी दिली नाही आपल्याला, पण सेकंड रेडियस जी आहे ती मात्र म्हटली आपल्याला पहिल्या रेडियसचे 1/3. सो R2च्या ऐवजी मी 1/3 टाइम्स R1 घेतलं. R1 कॅन्सल झाला, हा 3 वर जाईल. सो 3 × 20 = 60 मिलीमीटर. म्हणजे ते पाणी त्या दुसऱ्या कॅपिलरी ट्यूबमध्ये की ज्याची रेडियस आपण 1/3 केली त्या दुसऱ्या कॅपिलरी ट्यूबमध्ये किती वर चढेल, 60 मिलीमीटर. पहिल्या कॅपिलरी ट्यूबमध्ये किती चढलं होतं, फक्त 20 मिलीमीटर. रेडियस 1/3 केली म्हणून हाईट 3 टाइम्स वाढली, हे पण लक्षात ठेवा.
त्यानंतर येतात शॉर्ट आन्सर टाइप वन क्वेश्चन, म्हणजे 2 मार्क या प्रत्येक प्रश्नाला आहे, आणि त्या 2 मार्कासाठी नेमकं किती लिहायचं, काय लिहायचं, काय पॉईंट्स टाकायचे, ते सगळे मी या ठिकाणी रिप्रेझेंट केलेले आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन आहे स्टेट प्रॉपर्टीज ऑफ अँड आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आपल्याला स्टेट करायचे आहेत. आता 2 मार्काचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला 4 प्रॉपर्टी लिहाव्याच लागतील. सो द प्रॉपर्टीज आर, इट इज इनकॉम्प्रेसिबल. आयडियल फ्लुइड हे कधीच कॉम्प्रेस होत नाही. इट्स फ्लो इज इरोटेशनल. जेव्हा हे आयडियल फ्लुइड फ्लो होईल तेव्हा त्याचा इरोटेशनल फ्लो कधीच नसेल. तिसरा पॉइंट, इट इज नॉन विस्कस. आयडियल फ्लुइड हे नॉन विस्कस असतं. आणि चौथा पॉइंट या आयडियल फ्लुइडच्या संदर्भात, इट्स फ्लो इज स्टेडी. या आयडियल फ्लुइडचा फ्लो नेहमी स्टेडीच असेल. पॉइंट व्यवस्थित लक्षात घ्या. झाले चारही प्रॉपर्टी, 4 प्रॉपर्टी तुम्हाला लिहाव्या लागतील आयडियल फ्लुइडच्या. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे पुन्हा 2 मार्काचा, कम्पेअर स्ट्रीमलाईन अँड ट्रिब्युलंट फ्लो. स्ट्रीमलाईन फ्लो आणि ट्रिब्युलंट फ्लो यांच्यामधला यांचं कम्पॅरिझन तुम्हाला करायचं, म्हणजे डिफरन्स काढायचा आहे सरळ सरळ. मग मी 2 कॉलम तयार केले, स्ट्रीमलाईन फ्लो साठी एक आणि ट्रिब्युलंट फ्लो साठी दुसरा. मग स्ट्रीमलाईन फ्लो कशाला म्हटलेला आहे? स्ट्रीमलाईन फ्लो तेव्हाच असतो जेव्हा त्या लिक्विडची किंवा त्या फ्लोची वेलॉसिटी क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी असते. आणि ट्रिब्युलंट फ्लो केव्हा तयार होतो? जेव्हा लिक्विडची वेलॉसिटी किंवा त्या फ्लोची वेलॉसिटी क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा जास्त होते तेव्हा त्या फ्लोला आपण ट्रिब्युलंट फ्लो असं म्हणतो. म्हणून मग पहिला पॉईंट ऑफ डिफरन्स आहे स्ट्रीमलाईन फ्लो, इट्स वेलॉसिटी इज लेस दॅन क्रिटिकल वेलॉसिटी. आणि ट्रिब्युलंट फ्लो मधला पहिला पॉईंट येईल मग, इट्स वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन क्रिटिकल वेलॉसिटी. आता स्ट्रीमलाईन फ्लो कशाला म्हटलेला आपण? एखादा पॉईंट तुम्ही फ्लो मधला घेतला तर समोरच्या पार्टिकलची जेवढी वेलॉसिटी तिथे होती तेवढीच मागच्या पार्टिकलची वेलॉसिटी असते त्या पॉईंटला, म्हणजे त्या पॉईंटला असणारी वेलॉसिटी फिक्स असते. आणि ट्रिब्युलंट फ्लो मध्ये मात्र तसं राहत नाही. म्हणून मग दुसरा पॉईंट ऑफ डिफरन्स आपण टाकला, द वेलॉसिटी ऑफ फ्लुइड ऍट अ पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. आणि इकडे दुसरा पॉईंट टाकला, द वेलॉसिटी ऑफ फ्लुइड ऍट एनी पॉईंट चेंजेस. हे 2 मेन पॉईंट ऑफ डिफरन्सेस आपण त्या स्ट्रीमलाईन आणि ट्रिब्युलंट बद्दल लिहिले. तिसरा क्वेश्चन आहे, डिफाईन. 2 डेफिनेशन तुम्हाला विचारले आहेत, सरफेस टेन्शन आणि दुसरी डेफिनेशन विचारली अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. दोन्ही डेफिनेशन सगळ्यांना माहिती असतील, त्याच मी या ठिकाणी मांडलेले आहेत. बघा आठवतात का? सरफेस टेन्शन, द फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ ऑन अन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन फ्री सरफेस ऑफ द लिक्विड इज कॉल्ड सरफेस टेन्शन. तर लिक्विडच्या फ्री सरफेसवर एक आपण इमॅजिनरी लाईन काढली होती आणि त्या इमॅजिनरी लाईनवर ऍक्ट होणारा फोर्स पर युनिट लेंथ किती ऍक्ट होतो त्याला म्हणायचं सरफेस टेन्शन त्या लिक्विडचं. फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ ऑन एन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सर्फेस ऑफ द लिक्विड. त्यानंतर दुसरी डेफिनेशन आपल्याला त्यांनी विचारली त्या क्वेश्चनमध्ये, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काय असतो? हा अँगल असतो कशामधला? तर त्या सॉलिडच्या सर्फेसमधला आणि टँजंटमधला. टँजंट कोणाला काढलेला असतो? तर त्या लिक्विडच्या फ्री सर्फेसला काढलेला टँजंट. आणि हा जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण लिक्विडच्या साईडकडनं मोजलेला असतो हे पण आपल्याला माहिती आहे. म्हणून मग त्याची डेफिनेशन आहे, डेफिनेशनच्या स्टेट ते वाक्य जे वापरले त्याकडे लक्ष द्या, द अँगल बिटवीन टँजेंट ड्रॉन टू सरफेस ऑफ द लिक्विड अँड सरफेस ऑफ द सॉलिड. लिक्विडच्या सरफेसला काढलेला टँजेंट आणि सॉलिडचा सरफेस यांच्यामधला अँगल ऍट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. कुठला अँगल? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टचा अँगल, जिथे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तिथे. अँड मेजर्ड विद इन द लिक्विड. आणि हा जो अँगल मोजायचा आहे तो लिक्विडच्या साईडनी मोजायचा आहे. अँड इट इज कॉल्ड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. असा हा तिसरा प्रश्न की ज्याच्यामध्ये 2 डेफिनेशन तुम्हाला विचारलंय, प्रत्येक डेफिनेशनला 1 मार्क त्या ठिकाणी असेल. फोर्थ क्वेश्चन फ्रॉम SA1 टाइप इज, कॅल्क्युलेट द राईज ऑफ वॉटर इन साईड अ क्लीन ग्लास कॅपिलरी ट्यूब ऑफ रेडियस 0.1 मिलीमीटर. एक ग्लास कॅपिलरी ट्यूब आपल्याला दिलेली आहे, तिची रेडियस आहे 0.1 मिलीमीटर. आणि त्या ग्लास ट्यूबमध्ये पाणी किती वर चढेल ती त्या पाण्याची हाईट आपल्याला विचारलेली आहे. वेन इमर्स इन वॉटर ऑफ सरफेस टेन्शन, त्या वॉटरचं सरफेस टेन्शन दिलं आपल्याला 7 × 10⁻²⁺ न्यूटन पर मीटर. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन वॉटर अँड ग्लास इज 0 अँड डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब.
एंड जी इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत. ठीक आहे, बघा आपल्याला हाइट ऑफ वॉटर इन द कॅपिलरी ट्यूब शोधायची आहे. कॅपिलरी ट्यूब त्या ठिकाणी शब्द आला म्हणजे कॅपिलरी राईजचाच वापर आपल्याला करायचा आहे. आणि हाइट ऑफ द लिक्विड इन अ कॅपिलरी ट्यूबचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एच इज इक्वल टू 2t कॉस थीटा अपॉन आर रो जी. बरोबर आहे, मग त्याच्यामध्ये मी व्हॅल्यूज टाकल्या. 2t ची व्हॅल्यू आहे 7 × 10⁻², कॉस 0, कारण की वॉटर आणि ग्लास यांच्यामधला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 असतो. आर म्हणजे रेडियस त्या कॅपिलरी ट्यूबची, ती किती आहे 0.1 मिलीमीटर. 0.1 मिलीमीटर म्हणजे 10⁻⁴ मीटर. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर, 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब, सगळ्यांना माहिती आहे. आणि जी ची व्हॅल्यू 9.8. लॉगचे कॅल्क्युलेशन पण मी या ठिकाणी दाखवलेले आहेत. आपल्याला मी इथं एच इज इक्वल टू 0.1425 मीटर, म्हणजेच जवळपास 14.25 सेंटीमीटर ते पाणी त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये वर चढेल. ठीक आहे, त्यानंतर पाचवं पण एक्झाम्पलच आहे. काय म्हटलं पहा, अ रेन ड्रॉप ऑफ रेडियस 0.3 मिलीमीटर फॉल्स थ्रू एअर विथ टर्मिनल वेलॉसिटी ऑफ 1 मीटर पर सेकंड. बघा टर्मिनल वेलॉसिटीवरचं एक्झाम्पल आहे, त्याची रेडियस दिली तुम्हाला, टर्मिनल वेलॉसिटी दिलेली आहे. द विस्कॉसिटी ऑफ एअर, तुम्हाला विस्कॉसिटी म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिलेली आहे, 18 × 10⁻⁶ न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. फाइंड द विस्कस फोर्स ऑन द रेन ड्रॉप, तर त्या रेन ड्रॉपवरचा विस्कस फोर्स किती असेल ते विचारलंय आपल्याला. मग विस्कस फोर्स जर आपल्याला विचारलाय तर विस्कस फोर्सचा फॉर्म्युला आठवतो का आपल्याला? विस्कस फोर्सचा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू 6πηrV. जेव्हा एखादी स्पिरिकल बॉडी एखाद्या फ्लुइडमध्ये खाली पडत असते किंवा फ्लो होत असते किंवा व्ही एवढ्या वेलॉसिटीने जात असते, तेव्हा तिच्यावर एवढा विस्कस फोर्स ऍक्ट होतो, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो पुट द व्हॅल्यूज, व्हॅल्यूज मी पुटअप केल्या, बघा बरोबर पुटअप केल्या का, सिम्प्लिफाय केलं थोडस आणि त्याच्यावर मग लॉगचे कॅल्क्युलेशन केलेले आहेत. मला आन्सर मी इथं 1.018 × 10⁻⁷ न्यूटन. सो दिस मच विस्कस फोर्स विल ऍक्ट ऑन दॅट बॉडी और ऑन दॅट स्पियर. आणि लास्ट एक्झाम्पल, सहावं एक्झाम्पल, SA1 टाईप मधलं. काय म्हटलं पहा, 2 soap bubbles हॅव रेडियस इन द रेशो 2:3. दोन सब बबलच्या रेडियस मधला रेशो 2:3 आहे. कंपेअर द वर्क डन इन ब्लोइंग दिस बबल्स. आता बबल जर आपल्याला तयार करायचं असेल तर वर्क डन म्हणजे काय असतं, सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया, म्हणजे फॉर्म्युला असेल T × चेंज इन सरफेस एरिया. बबल तयार करतोय, बबलचा एरिया 8πr², बरोबर आहे का. ड्रॉप जर असता तर 4πr² घेतला असता आपण, इथे बबल आहे त्यामुळे 8πr². मग या ठिकाणी मला असं दिसतं की वर्क डन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r², कारण की सरफेस टेन्शन त्या लिक्विडचं फिक्स असतं. सो W1/W2 या फॉर्म्युल्यावरनं मला तयार करता येतं. W1/W2 पहिला बबल तयार करतानाचं वर्क डन अपॉन दुसरा बबल तयार करतानाचं वर्क डन इज इक्वल टू पहिल्या बबलच्या रेडियसचा स्क्वेअर अपॉन दुसऱ्या बबलच्या रेडियसचा स्क्वेअर. अँड R1/R2 इज गिवन 2/3. सो 2/3 चा स्क्वेअर, 2/3 चा स्क्वेअर म्हणजे 4/9. सो W1/W2 इज 4:9. सो वर्क डन आर इन द रेशो 4:9. आता थोडंसं लक्ष ठेवा, जे सगळे एक्झाम्पल्स यांनी टाकलेत क्वेश्चन बँकमध्ये, ते एक तर त्या सर्फेस टेन्शनवरच्या फॉर्म्युल्याचे कॅपिलरी रिएक्शनचा, टी इज इक्वल याच्या रोजी आपण 2 cos θ हा फॉर्म्युला वापरून त्यांनी एक्झाम्पल सोडवलेत. H1R1 इज इक्वल H2R2 हा फॉर्म्युला वापरला त्यांनी. त्यानंतर टर्मिनल व्हेलॉसिटीचा वापर केलाय, म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पण तुमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि विस्कस फोर्स म्हणजे 6πηrV हा फॉर्म्युला पण यांनी वापरलेला आहे. त्यानंतर वर्क डन इन ब्लोइंग द बबल तो फॉर्म्युला पण यांनी वापरला आहे. असे वेगवेगळे फॉर्म्युले यांनी त्या क्वेश्चन बँकमध्ये कव्हर केले आहेत. यामध्ये पहिला टाईप येतो 3 mark क्वेश्चन्सचा, की ज्याला आपण शॉर्ट आन्सर 2 टाईप म्हणतो, SA2 टाईप त्याला म्हटलं जातं. त्यातला फर्स्ट क्वेश्चन इज एक्सप्लेन द फिनॉमिना ऑफ सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. मॉलिक्युलर थिअरीच्या बेसिसवर आपल्याला सरफेस टेन्शन एक्सप्लेन करायचं आहे. आता हा टिपिकल प्रश्न आहे, पुष्कळ परीक्षेमध्ये विचारला गेला आहे जुन्या सिलेबसमध्ये, आणि नवीन सिलेबसमध्ये पण त्यांचा प्रयत्न दिसतोय की पुष्कळ परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारायचा. ठीक आहे, आता या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये तुम्हाला मॉलिक्युलर थिअरीच्या बेसिसवर सरफेस टेन्शन एक्सप्लेन करायचं आहे.
मग आता पहिले आपल्याला सांगावं लागेल की सरफेस टेन्शन काय असतं आणि मग आपल्याला ते एक्सप्लेन करावं लागेल, बरोबर आहे. म्हणून पहिले तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे व्हॉट इज सरफेस टेन्शन. सो इट इज द प्रॉपर्टी पजेस बाय फ्री लिक्विड सरफेस टू हॅव मिनिमम सरफेस एरिया अँड इट ऍक्ट ॲज अन इलॅस्टिक मेम्ब्रेन. दिस पर्टिक्युलर प्रॉपर्टी इज कॉल्ड सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन ही अशी प्रॉपर्टी आहे की ज्यानुसार लिक्विडचा जो फ्री सरफेस असतो तो लिक्विडचा फ्री सरफेस स्वतःचा एरिया मिनिमम करण्याचा प्रयत्न करतो आणि तो जो सरफेस आहे तो एका मेम्ब्रेन सारखा बिहेव करतो. या प्रॉपर्टीला आपण सरफेस टेन्शन म्हणतो. ठीक आहे, सरफेस टेन्शन काय असतं ते आपण लिहून टाकलं. आता हे सरफेस टेन्शन आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरी. मग त्यासाठी काय करायचं, तर आपण एक कंटेनर घेतलंय, त्या कंटेनरमध्ये तीन मॉलिक्युल्स घेतलेत, मॉलिक्युल ए, मॉलिक्युल बी आणि मॉलिक्युल सी. सो लेट अस कन्सिडर अ लिक्विड इन अ कंटेनर. कन्सिडर थ्री मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड ए, बी अँड सी इन द कंटेनर. ठीक आहे, आता हे तीन मॉलिक्युल्स पर्टिक्युलर प्लेसेसवर तुम्हाला दाखवायचे आहेत. मॉलिक्युल ए हा वेल विद इन द लिक्विड असला पाहिजे सो दॅट इट्स स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स लाईज कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड. मॉलिक्युल एचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे हे जे मी सर्कल काढलेलं आहे हा ऍक्च्युली स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. हे सर्कल पूर्णपणे त्या लिक्विडच्या आतमध्ये असलं पाहिजे. अशा ठिकाणी मॉलिक्युल ए घ्या. मॉलिक्युल बी सरफेसच्या थोडा जवळ घ्या सो दॅट पार्ट ऑफ द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स लाईज आउटसाइड द लिक्विड. म्हणजे या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये एवढ्या पार्टमध्ये एअरचे मॉलिक्युल्स असतील आणि या पार्टमध्ये लिक्विडचे मॉलिक्युल्स असतील. थर्ड मॉलिक्युल सी तुम्हाला कन्सिडर करायचा लिक्विडच्या सरफेसवरचा सो दॅट हाफ अ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स विल बी इन एअर अँड हाफ अ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स विल बी इन वॉटर. ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे. डायग्रामला लेबलिंग करा. ठीक आहे, ए बी सी तीन मॉलिक्युल्स तुम्हाला तिथे किंवा पार्टिकल्स तुम्हाला दाखवायचे आहेत. मॉलिक्युल ए बद्दल त्या ठिकाणी माहिती टाका. मॉलिक्युल ए इट्स स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स लाईज कम्प्लिटली इनसाइड द लिक्विड सो दॅट इनसाइड द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स ऑल द लिक्विड मॉलिक्युल अट्रॅक्ट मॉलिक्युल ए फ्रॉम ऑल साइड्स इक्वली. इक्वली शब्द तुम्ही इथे टाकला तरी चालेल. सो दॅट रिझल्टंट फोर्स ऑन ए इज झिरो. मॉलिक्युल ए वर रिझल्टंट फोर्स झिरो असतो हे एक्सप्लेन करा. नंतर मॉलिक्युल बी, मॉलिक्युल बी थोडासा वर घेतलाय आपण सरफेसच्या खाली थोडासा, तर त्यामुळे त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स काय असतो, अर्ध्यापेक्षा जास्त लिक्विडमध्ये असतो आणि थोडासा लिक्विडच्या बाहेर. सो मॉलिक्युल बी इट लाईज इनसाइड द लिक्विड सच दॅट, आता मॉलिक्युल बी लिक्विडच्या आतमध्ये आहे, सच दॅट पार्ट ऑफ इट स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज आउटसाइड द लिक्विड. द नेट कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट्स ऑन द मॉलिक्युल बी इन डाऊनवर्ड डायरेक्शन. थोडासा पार्ट त्याचा लिक्विडच्या बाहेर असेल स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा, पण त्या मॉलिक्युल बी वर रिझल्टंट कोहेसिव्ह फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होईल. तसंच मॉलिक्युल सी बद्दल लिहा. इट लाईज ऑन द सर्फेस ऑफ द लिक्विड सच दॅट हाफ ऑफ इट स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इन लिक्विड अँड हाफ आउटसाइड द लिक्विड. द नेट फोर्स ऍक्टिंग इज कोहेसिव्ह डाऊनवर्ड. का बरं, कारण की लिक्विडच्या मॉलिक्युलमध्ये असणारा कोहेसिव्ह फोर्स हा जास्त असतो लिक्विड आणि एअरच्या अहेसिव्ह फोर्सपेक्षा. सो दॅट्स वाय द नेट फोर्स ऍक्टिंग इज कोहेसिव्ह अँड इट इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. मग आता याच्यावरनं काय दिसतं आपल्याला, मॉलिक्युल ए वर रिझल्टंट फोर्स झिरो ऍक्ट होतो, मॉलिक्युल बी जो सरफेसच्या थोडासा खाली आहे त्याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स ऍक्ट होतोय, मॉलिक्युल सी जो सरफेसवर आहे त्याच्यावर पण डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स ऍक्ट होतोय. धिस शोज दॅट ऑल द मॉलिक्युल्स ऑन द सरफेस अँड जस्ट बिलो द सरफेस एक्सपिरियन्सेस नेट डाऊनवर्ड कोहेसिव्ह फोर्स. बिकॉज ऑफ धिस फोर्स ऑल द मॉलिक्युल्स ट्राईज टू मूव इनसाइड द लिक्विड सो दॅट दे ट्राईज टू मिनिमाइज फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. सगळ्याचे सगळे मॉलिक्युल जर आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत तर त्यामुळे काय होईल, लिक्विडचा जो फ्री सरफेस आहे तो कमीत कमी होण्याचा प्रयत्न करेल ऑल्सो, आणि त्याच्यामुळे काय होईल, मग द सरफेस ऑफ द लिक्विड बिहेव ॲज इलॅस्टिक मेम्ब्रेन. सगळे मॉलिक्युल जर आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील तर तो जो सरफेस आहे तो मेम्ब्रेन सारखा बिहेव करेल. सो इन दिस वे सरफेस टेन्शन कॅन बी एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरी. सेकंड क्वेश्चन इज ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल युझिंग फोर्सेस मेथड.
आता इथे दोन मेथड आहेत पुस्तकामध्ये, दोन मेथड दिले आहेत हे डेरिवेशन करण्याच्या, त्याच्यापैकी तुम्हाला फोर्सेस मेथड या मेथडनुसार ते डेरिवेशन करायचं आहे. सो फॉर दिस पर्पज कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब डीप इन अ लिक्विड हॅविंग सरफेस टेन्शन कॅपिटल टी. अशा लिक्विडमध्ये आपण त्या कॅपिलरी ट्यूबला बुडवलंय की ज्या कॅपिलरी ज्या लिक्विडचं सरफेस टेन्शन कॅपिटल टी एवढं आहे. लेट द लिक्विड वेट्स द वॉल ऑफ कॅपिलरी सो दॅट मिनिस्कस इज कॉनकेव अँड लिक्विड रायझेस इन द कॅपिलरी ट्यूब. समजा आपण असं लिक्विड सिलेक्ट केलंय की ज्या जो लिक्विड त्या कॅपिलरी ट्यूबला म्हणजेच त्या सॉलिडला वेट करतो, म्हणजे पार्शियली वेट करतो म्हटलं तरी चालेल, बिकॉज ऑफ विच द लिक्विड कॉलम रायझेस इन द कॅपिलरी ट्यूब. हे आपल्याला माहिती आहे, पार्शियली वेट करत असेल तर तो लिक्विडचा कॉलम कॅपिलरी ट्यूबमध्ये वर चढतो आणि त्याचा मिनिस्कस कोणत्या आकाराचा असतो, कॉनकेव. कॉनकेव मिनिस्कस विल बी फॉर्म आणि हा लिक्विड वर चढेल कॅपिलरी ट्यूबमध्ये. दिस इज कॅपिलरी ट्यूब, हे लिक्विड वर चढत आहे. लेट स्मॉल आर इज रेडियस ऑफ कॅपिलरी, एच इज हाईट ऑफ लिक्विड कॉलम, ही हाईट ऑफ लिक्विड कॉलम एच, रेडियस एवढी असेल. रो इज डेन्सिटी ऑफ द लिक्विड, थीटा इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इथे दाखवलेलाच आहे मी, आणि एम इज मास ऑफ द लिक्विड कॉलम, या लिक्विड कॉलमचं एवढ्या लिक्विड कॉलमचं मास म्हणजे कॅपिटल एम आपण तिथे दाखवलेलं आहे. द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन टी ऍक्ट्स टँजेन्शियल टू द फ्री सरफेस अँड द कंपोनंट टी कॉस थीटा ऍक्ट्स व्हर्टिकली अप. बघा, सरफेस टेन्शनमुळे जो फोर्स ऍक्ट होईल तो या दिशेने ऍक्ट होईल, टेंजेंशियल टू द फ्री सरफेस. हा फ्री सरफेस आहे, हा याला टेंजेंशियल डायरेक्शन या फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऍक्ट होईल, आणि याचा कंपोनंट टी कॉस थीटा हा थीटा आहे, त्यामुळे ही बाजू काय असेल, टी कॉस थीटा. हा जो टी कॉस थीटा आहे हा वरच्या डायरेक्शनने ऍक्ट होईल आणि याच वरच्या डायरेक्शनने ऍक्ट होणाऱ्या फोर्समुळे ते लिक्विड वर चढेल. ठीक आहे, या वर चढणाऱ्या लिक्विडचा जो कॉलम आहे त्या कॉलमचं मध्ये जे लिक्विड आहे त्याचं वेट वाढत जाईल, त्यामुळे हा वरच्या डायरेक्शनने ऍक्ट होणारा फोर्स आणि खालच्या डायरेक्शनने ऍक्ट होणारं त्या लिक्विड कॉलमचं वेट एकमेकांना बॅलन्स करतील आणि एका ठराविक पोझिशनपर्यंत येऊन तो लिक्विडचा कॉलम थांबेल. हे आपल्याला समजतं, ठीक आहे. तेच आता आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. व्हेन द लिक्विड कॉलम रायझेस इन द कॅपिलरी ट्यूब द वेट ऑफ द लिक्विड कॉलम इज बॅलन्स्ड बाय द व्हर्टिकल कंपोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. म्हणजे हे जे लिक्विड कॉलमचा वेट आहे याला कोण बॅलन्स करेल, हा वरच्या दिशेने ऍक्ट होणारा फोर्स. वेट ऑफ द लिक्विड कॉलम इज एम जी, बरोबर आहे. त्या मासला मी व्हॉल्यूम आणि डेन्सिटीमध्ये कन्वर्ट करतोय त्या लिक्विड कॉलमच्या, कारण की आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. सो मास ऑफ द लिक्विड इज व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड इंटू डेन्सिटी ऑफ द लिक्विड. व्हॉल्यूम किती आहे, तर व्हॉल्यूम असेल या सिलेंडरचं एवढं, सो इट इज पाय आर स्क्वेअर एच, बरोबर आहे, इंटू रो इंटू जी. सो दिस इज वेट ऑफ द लिक्विड कॉलम. एवढ्या लिक्विड कॉलमचं वेट आपण त्या ठिकाणी मिळवलंय आणि ते आहे पाय आर स्क्वेअर एच रोजी, त्याला इक्वेशन नंबर एक मी म्हटलं. आता लक्ष द्या, या एका सिंगल पॉइंटवर सरफेस टेन्शनमुळे फोर्स किती ऍक्ट होतोय, टी कॉस थीटा. असे हे सगळे पॉइंट त्या कॉन्टॅक्टमध्ये त्या कॅपिलरी ट्यूबच्या, त्यामुळे ही टोटल लेंथ किती असेल, ही टोटल लेंथ म्हणजे त्या कॅपिलरी ट्यूबचं सरकमफरन्स म्हणजे 2πr. म्हणून मग टोटल अपवर्ड फोर्स किती ऍक्ट होईल, एका पॉईंटवर जर टी कॉस थीटा ऍक्ट होतो तर 2πr एवढ्या लेंथवर किती ऍक्ट होईल, तर तो ऍक्ट होईल 2πr टी कॉस थीटा. ठीक आहे, सो द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इन अपवर्ड डायरेक्शन इज इक्वल टू कंपोनंट ऑफ सरफेस टेन्शन इन अपवर्ड डायरेक्शन इन टू लेंथ इन कॉन्टॅक्ट. सो टी कॉस थीटा इन टू 2πr हा झाला अपवर्ड फोर्स. आता आपल्याला माहिती आहे की या वेटला कोण बॅलन्स करेल, हा अपवर्ड फोर्स बॅलन्स करेल लिक्विड कॉलमच्या वेटला. लिक्विड कॉलमचं वेट किती होतं, ते होतं 2πr, सॉरी लिक्विड कॉलमचं वेट होतं पाय आर स्क्वेअर एच रोजी आणि अपवर्ड फोर्स होता 2πr टी कॉस थीटा. हे लक्षात घ्या. सो दॅट्स वाय कॅपिटल टी इज इक्वल टू एच आर रोजी अपॉन 2cos θ किंवा एच इज इक्वल टू 2t cos θ अपॉन आर रोजी. सो दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन आणि या एक्सप्रेशनच्या साह्याने तुम्हाला हाईट ऑफ लिक्विड कॉलम शोधता येते. सो युझिंग दिस कॅपिलरी राईज ऑर फॉल कॅन बी डिटरमाइन युझिंग द फोर्सेस. आता इथे ते लिक्विड कॉलम वर जर जात असेल तर हाईट म्हणू आपण त्याला, आणि लिक्विड कॉलम जर त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये ओरिजिनल लेवलपेक्षा खाली जर जात असेल तर त्याला फॉल ऑफ कॅपिलरी राईज किंवा फॉल ऑफ कॅपिलरी असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, दोन्ही आपल्याला या फॉर्म्युलेच्या साहाय्याने काढता येतात.
ठीक है, हा होता सेकंड क्वेश्चन. नाउ द थर्ड क्वेश्चन इज स्टेट स्टोक्स लॉ एंड गिव टू फैक्टर्स अफेक्टिंग एंगल ऑफ कॉन्टैक्ट. आता इथे स्टेट सॉरी गिव टू फैक्टर्स अफेक्टिंग एंगल ऑफ कॉन्टैक्ट, गिव हा शब्द वापरल्यामुळे तुम्हाला थोडं एक्सप्लेन करावं लागेल. त्यांनी जर स्टेट म्हटलं असतं तर फक्त दोन नावं तुम्हाला लिहायची होते. ठीक आहे, स्टेट स्टोक्स लॉ, स्टोक्स लॉ सगळ्यांना माहिती आहे, तो काही सांगण्याची आवश्यकता नाहीये. द व्हिस्कस फोर्स ज्याला एफ ई म्हणतोय मी, ऍक्टिंग ऑन अ स्मॉल स्पियर फॉलिंग थ्रू अ व्हिस्कस मीडियम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस ऑफ द स्पियर आर इट्स वेलॉसिटी व्ही थ्रू द फ्लुइड अँड कोएफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी ऑफ द फ्लुइड. सो यू कॅन राईट एफ ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इटा आर व्ही. असं मॅथमॅटिकल पण तुम्हाला लिहिता येतं. हे मॅथमॅटिकल नाही लिहिलं तरी चालेल, फक्त तुम्हाला स्टेटमेंट लिहायचं होतं स्टोक्स लॉचा. हा झाला पहिला पार्ट. आणि क्वेश्चन मधला सेकंड पार्ट आहे द फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर त्यातला पहिला फॅक्टर, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. सॉलिड आणि लिक्विड कसे आहेत त्यांच्यावर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड असतो. मग त्याला थोडंसं एक्सप्लेन करा. एक एक्झाम्पल टाकलं मी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अक्यूट फॉर अ लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड. दुसरं एक्झाम्पल टाकलं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूस फॉर अ लिक्विड विच डू नॉट वेट द सॉलिड. आहे बरोबर, आपल्याला गिव म्हटलंय त्यांनी, त्यामुळे एक्सप्लेन थोडंसं काहीतरी त्याच्या संदर्भात टाकावं लागेल. आणि दुसरा फॅक्टर आहे की जो अँगल ऑफ कॉन्टॅक्टला अफेक्ट करतो तो आहे द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. टेम्परेचरवर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड करतो. सो विथ राईज इन टेम्परेचर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीजेस. अँगल टेम्परेचर जर वाढलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी होतो. आणि ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट. असे दोन पॉईंट लिहायचे, कोणते फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, त्याच्या संदर्भात काही पॉईंट्स एक्सप्लेन करायचे. त्यामुळे गिव आपल्याला त्यांनी स्टेट न म्हटल्यामुळे गिव म्हटल्यामुळे असं थोडंसं तुम्ही त्याच्या संदर्भात टाकावं लागेल. ठीक आहे, त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर फोर, ते आहे न्यूमेरिकल प्रॉब्लेम. आहे प्रॉब्लेम काही अशी एवढे कठीण नाही येत आपल्या फिजिक्समधले. बघा काय म्हटलंय, 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर, पाण्याचे 27 थेंब, 27 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर, इच ऑफ रेडियस 0.1 मिलीमीटर. प्रत्येक त्या छोट्या ड्रॉपलेटची रेडियस दिली 0.1 मिलीमीटर. कोल्स इन टू अ सिंगल ड्रॉप, म्हणजे ते कंबाईन झाले, त्याच्यापासून एक मोठा ड्रॉप तयार झाला. फाइंड द चेंज इन सरफेस एनर्जी, आणि आपल्याला सरफेस टेन्शन दिलंय वॉटरचं 0.072 न्यूटन पर मीटर. ठीक आहे, किती नंबर ऑफ ड्रॉप्स आहे, 27, सो एन इज 27. इच ऑफ रेडियस, ते छोट्या ड्रॉपची रेडियस किती, 0.1 मिलीमीटर, सो स्मॉल आर इज 0.1 मिलीमीटर, सो 0.1 × 10⁻³ यू हॅव टू फाइंड सरफेस एनर्जी. सरफेस एनर्जी आपल्याला काढायची आहे, आणि सरफेस टेन्शन इज गिवन, म्हणजे कॅपिटल टी इज गिवन 0.072 न्यूटन पर मीटर. मग आता इथे काय कॉन्सेप्ट वापरायचा, तर आपण 27 ड्रॉप्सला कंबाईन करतोय आणि एक मोठा ड्रॉप तयार करतोय. मग आपल्याला काय लिहिता येईल, 27 ड्रॉप्स आर कंबाइन टू फॉर्म अ बिग ड्रॉप, देअरफोर व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ 27 ड्रॉपलेट्स. बिग ड्रॉपच्या रेडियसला मी कॅपिटल आर नी रिप्रेझेंट करतोय, तर छोट्या ड्रॉपच्या रेडियसला मी स्मॉल आर नी रिप्रेझेंट करतोय. सो व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप इज 4/3 πr³. एकच मोठा ड्रॉप तयार होतोय म्हणून 4/3 πr³. आणि 27 छोटे ड्रॉपलेट्स आहेत, त्या 27 छोट्या ड्रॉपलेट्सचा व्हॉल्यूम किती असेल, सो 27 × 4/3 πr³. दोघांना इक्वेट केलं, सॉल्व केलं, तर कॅपिटल आर इज इक्वल टू 3r असं आपल्याला रिलेशन मिळतं. म्हणजे मोठ्या जो ड्रॉप तयार होईल त्याची रेडियस या छोट्या ड्रॉपच्या रेडियसच्या 3 times आहे, किंवा मिळते आपल्याला. आपल्याला चेंज इन सरफेस एनर्जी काढायची आहे. मग सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला आहे सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. सरफेस टेन्शन म्हणजे कॅपिटल टी आणि चेंज इन सरफेस एरिया. बघा आता 27 ड्रॉपलेट्स पासून आपण मोठा ड्रॉप तयार करतोय, त्यामुळे 27 ड्रॉपलेट्सचा एरिया मधनं आपल्याला मोठ्या ड्रॉपचा एरिया सबट्रॅक्ट करावा लागेल, कारण की 27 ड्रॉपलेट्सचा एरिया मोठा असेल एका ड्रॉप त्या एका मोठ्या ड्रॉपच्या एरियापेक्षा. सो एन टाइम्स 4πr² −4πr², सो एन टाइम्स आर स्क्वेअर −r² 4πt आपण कॉमन काढलंय. सो 4
पाई ची वैल्यू 3.142, कैपिटल डी 0.072, एन एन इज 27 ड्रॉपलेट्स, स्मॉल आर म्हणजे छोट्या ड्रॉपची रेडियस मायनस कैपिटल आर स्क्वेअर, कैपिटल आर इज 3 टाइम्स आर चा स्क्वेअर, सो 9 टाइम्स आर स्क्वेअर, सो 27 आर स्क्वेअर मायनस आर 9 आर स्क्वेअर इट इज 18 आर स्क्वेअर. सो 4 × 3.142 × 0.072 × 18 स्मॉल आर स्क्वेअर, स्मॉल आर इज 10⁻⁴ त्याचा स्क्वेअर. सो सॉल्विंग दिस यू विल गेट 16.29 × 10⁻⁸. सो सरफेस एनर्जी चेंजेस बाय 1.629 × 10⁻⁷ जूल्स वेन दिस 27 ड्रॉपलेट्स आर कंबाइन टू फॉर्म अ सिंगल ड्रॉप. द फिफ्थ क्वेश्चन इज अगेन अ न्यूमेरिकल. काय म्हटलंय बघा, अ यूट्यूब इज मेड अप ऑफ कॅपिलरीज ऑफ बोर 1 mm and 2 mm रिस्पेक्टिवली. एक यू आकाराची ट्यूब आहे की जी यू आकाराची ट्यूब आपण दोन कॅपिलरीजच्या साह्याने बनवलेली आहे की ज्यामधली एका कॅपिलरीचं बोर आहे 1 mm डायमीटरचं आणि दुसऱ्या कॅपिलरीचं बोर आहे 2 mm डायमीटरचं. द ट्यूब इज हेल्ड व्हर्टिकली, ती यू ट्यूब आपण व्हर्टिकली पकडली, अँड पार्शियली फिल्ड विथ अ लिक्विड ऑफ सरफेस टेन्शन 49 dm/cm. त्या यूट्यूबमध्ये आपण एक लिक्विड टाकलं की ज्या लिक्विडचं सरफेस टेन्शन आपल्याला दिलेलं आहे 49 dm/cm. अँड झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्या लिक्विडचा आणि सॉलिडचा हा झिरो दिलेला आहे. कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ द लिक्विड इफ द डिफरन्स इन द लेवल्स ऑफ मिनिस्कस इज 1.25 cm. त्या यूट्यूबमध्ये लिक्विड टाकल्यानंतर ज्या यूट्यूबमधला ज्या पार्टची रेडियस कमी आहे त्या पार्टमध्ये लिक्विड जास्त वर चढेल आणि ज्या पार्टची रेडियस जास्त आहे त्या यूट्यूबमधली त्या पार्टमध्ये लिक्विड कमी वर चढेल. त्यामुळे त्यामध्ये लिक्विडच्या लेवलमध्ये डिफरन्स तयार होईल आणि त्या हाईटचा डिफरन्स आपल्याला दिलेला आहे 1.25 cm. टेक जी इज इकडून 980 cm/s², इथे जी ची व्हॅल्यू तुम्हाला 980 cm/s² मध्ये दिली म्हणजे सीजीएस मध्ये दिली आहे. याचा अर्थ तुम्हाला हे एक्झाम्पल सीजीएस मध्ये सोडवायचं आहे, हे लक्षात घ्या. आता गिवन काय, पहिल्या कॅपिलरी ट्यूबची म्हणजे यूट्यूब मधली जी एक पहिला आर्म आहे त्याची रेडियस आहे 0.5 mm आणि दुसऱ्या आर्मची रेडियस आहे 1 mm. सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड जे आपण त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये टाकतोय त्याचं सरफेस टेन्शन दिलंय 49 dm/cm. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झिरो दिलेला आहे. डेन्सिटी आपल्याला त्या लिक्विडची काढायची आहे म्हणजे रो आपल्याला शोधायचं आहे. H1 - H2 1.25 या ठिकाणी आपल्याला 1.25 cm दिलेलं आहे. H1 - H2 काबर घेतलं मी, कारण की पहिल्या बोअरची रेडियस कमी आहे त्यामुळे तिथली लिक्विडच्या कॉलमची हाईट जास्त असेल म्हणून H1 - H2 घेतलेलं आहे 1.25 आणि जी दिलंय आपल्याला 980 cm/s². सो द हाईट ऑफ लिक्विड कॉलम इन फर्स्ट कॅपिलरी किंवा फर्स्ट आर्म ऑफ द यूट्यूब म्हटलं तरी चालतं. सो H1 = 2 cos θ / 1 ρg, त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं मी. त्याचप्रकारे दुसऱ्या यूट्यूबचा जो सेकंड कॉलम आहे त्या कॉलममध्ये लिक्विड लिक्विडची हाईट किती असेल तर त्याचा फॉर्म्युला आपण लिहून घेऊया. अँड इट इज H2 = 2 t cos θ / r2 ρg. ही झाली सेकंड कॉलम मधली हाईट. आपल्याला डिफरन्स दिलेला आहे त्यामुळे आपण डिफरन्सचा फॉर्म्युला तयार करून घेऊ. देअरफॉर H1 - H2 = 2 t cos θ / ρg कॉमन आहे. सो इन ब्रॅकेट 1/R1 - 1/R2. सो आपल्याला डेन्सिटी शोधायची त्यामुळे हा रो इकडे ट्रान्सफर केला आणि हा H1 - H2 इकडे आणला. सो 2 t cos θ / H1 - H2 × g (in brackets) याला सिम्प्लिफाय केलं R2 - R1 / R1 R2. व्हॅल्यूज प्लेस करा, व्हॅल्यूज आपण प्लेस केल्या 2 t = 49 cos 0, H1 - H2 = 1.25, g = 980. सो 0.1 - 0.05 म्हणजे 0.05 होईल ते आणि 0.1 × 0.05 ते होईल 0.005. सो 49 × 2 = 98, हा 1.25, हा 980, हा डिफरन्स आहे 0.05 आणि हा प्रॉडक्ट आहे 0.005. 0.05 ला डिवाइड केलं त्या ठिकाणी भाग जाईल 10 चा, 980 ला डिवाइड केलं 10 चा इथे पण भाग जाईल, 10 हे कॅन्सल होतील आणि आपल्याजवळ राहील 1/1.25.
आणि रेसिप्रोकल ऑफ 1.25 इज 0.8। आपण सगळ्या व्हॅल्यू सीजीएस मध्ये घेतल्या आहेत त्यामुळे आंसर हे सीजीएस मध्ये मिळेल आपल्याला। सो डेन्सिटी इज 0.8 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब। ठीक आहे, या प्रकारे आपल्याला हे पाचव्या एक्झाम्पलचं आन्सर मिळालं। सिक्स्थ क्वेश्चन इज अगेन न्यूमेरिकल। काय म्हटलंय पहा, अ रेक्टेंगुलर वायर फ्रेम ऑफ साइज 2 cm by 2 cm इज डिप्ड इन अ सोप सोल्युशन। 2 cm by 2 cm रेक्टेंगुलर वायर म्हणून राहिला, पण डायमेन्शन 2 by 2 म्हणतोय तो, म्हणजे स्क्वेअर वायर फ्रेम म्हटलं असतं तरी चाललं असतं। इज डिप्ड इन अ सोप सोल्युशन, त्याला आपण सोप सोल्युशन मध्ये बुडवलं आणि बाहेर काढून घेतलं अँड टेकन आउट। काय होईल तर त्या ठिकाणी एक सोप फिल्म तयार होईल। अ सोप फिल्म इज फॉर्म इफ द साईज ऑफ द फिल्म इज चेंज टू 3 cm by 3 cm। आता या फिल्मची साईज आपण 3 cm by 3 cm केली की जी पहिले आपण तयार केली होती 2 cm by 2 cm, ती साईज आपण वाढवली आहे 3 cm by 3 cm केली आहे। कॅल्क्युलेट डन इन दिस प्रोसेस द सरफेस टेन्शन ऑफ सोप फिल्म इज 3 × 10⁻²⁺ N/m। त्या सोप फिल्मचं सरफेस टेन्शन आपल्याला दिलेलं आहे। आता बघा, पहिले सोप फिल्म 2 by 2 cm या आकाराची होती, तिचं डायमेन्शन आपण वाढवले 3 by 3 केलं आहे, म्हणजे आपण सरफेस एरिया वाढवतोय आणि सरफेस एरिया वाढवल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी वर्क डन होणार आहे। ते वर्क डन किती असेल ते शोधायचंय। मग पहिला एरिया आहे 2 cm by 2 cm म्हणजे 4 cm² म्हणजे 4 × 10⁻⁴ m². आता लक्ष ठेवा, सोप फिल्म तयार होत आहे त्यामुळे याला दोन सरफेसेस असतील, त्यामुळे इथे A1 जरी मी 4 × 10⁻⁴ m² लिहिलेला असला तरी हा एरिया याच्या ट्वाईस असेल। नंतर आपण त्या सोप फिल्मचं डायमेन्शन 3 by 3 केलंय, सो A2 9 cm², सो 9 × 10⁻⁴ m² असं जरी मी इथे लिहिलेलं असलं तरी सोप फिल्मला दोन सरफेसेस असतील त्यामुळे एरिया याच्या ट्वाईस असेल। वी हॅव टू फाइंड वर्क डन अँड सरफेस टेन्शन इज गिवन 3 × 10⁻²⁺ N/m। सो द वर्क डन इन इन्क्रीजिंग द सरफेस एरिया ऑफ द फिल्म इज वर्क डन इज इक्वल टू सरफेस टेन्शन इन टू चेंज इन सरफेस एरिया। हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे। सो डब्ल्यू इज इक्वल टू T × A2 − A1 × 2 करून टाकलंय मी इथे। टू ने का बरं मल्टीप्लाय केलंय, बिकॉज द फिल्म हॅज टू सरफेसेस। सो इट इज वर्क डन इज इक्वल टू ट्वाईस टी इन ब्रॅकेट A2 इज 9 × 10⁻⁴, A1 इज 4 × 10⁴, हा 2 मी इकडे घेतलेला आहे ना। सो इट इज 2 × 3 × 10⁻²⁶ × 10⁻⁴, या दोघांचं सबट्रॅक्शन 5 × 10⁻⁴, सो इट इज 30 × 10⁻⁶ जूल ऑर 3 × 10⁻⁵ जूल। सो दिस मच वर्क विल बी डन इन इन्क्रीजिंग द एरिया ऑफ दॅट फिल्म। Now the second type is long answer type questions, each carrying 4 mark. The first question is derive the relation between surface energy and surface tension. हा पण एक महत्त्वाचा प्रश्न या टॉपिक मधला किंवा या चॅप्टर मधला पुष्कळ वेळा विचारला गेला होता जुन्या सिलेबसच्या बोर्ड एग्जाम मध्ये। आता पण त्यांनी तोच प्रयत्न केलाय की हा प्रश्न कंपल्सरी टाकलाय तुमच्या त्या क्वेश्चन बँक मध्ये पण, की करा विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, काय म्हटलं पहा त्याच्या आन्सर मध्ये काय लिहितेल आपल्याला, आपल्याला सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी यांच्यामधलं रिलेशन तयार करायचं आहे। मग त्यासाठी कन्सिडर अ फ्रेम ऑफ वायर PP′SS′, ही अशी ओपन फ्रेम आपण घेतली आहे, फिटेड विथ अ मुव्हेबल आर्म QR। हा मुव्हेबल आर्म QR आहे, हा फ्रिक्शनलेस मूव्ह होतोय या फ्रेमवर। लेट द फ्रेम इज डीप इन सोप सोल्युशन अँड टेकन आउट, याला आपण सोप सोल्युशन मध्ये बुडवलं बाहेर काढलं। अ सोप फिल्म PQRS, ही सोप फिल्म PQRS किट फॉर्म। ठीक आहे, इच आर्म ऑफ दिस फ्रेम एक्सपिरियन्सेस इनवर्ड पुल ड्यू टू दिस सोप फिल्म। आता ही सोप फिल्म काय करेल, स्वतःचा एरिया कमीत कमी करण्यासाठी प्रयत्न करेल, त्यामुळे या आर्मला या आर्मला या आर्मला आणि या आर्मला आतमध्ये ओढण्याचं काम करेल आणि त्याच्यामुळे मग तिथे इनवर्ड फोर्स ऍक्ट होईल प्रत्येक फ्रेमवर किंवा प्रत्येक साईडवर। द इनवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन आर्म QR, या QR या आर्मवर की जीची लेंथ कॅपिटल L एवढी आहे, याची लेंथ कॅपिटल L एवढी दाखवलेलीच इथे इज, तर तो किती फोर्स ऍक्ट होईल, तो ऍक्ट होईल T × 2L। आता T × 2L का बरं, कारण की ही जी फिल्म आहे या फिल्मला खालचा एरिया आणि वरचा एरिया दोन्ही एरिया आहेत, म्हणून मग लेंथ आपल्याला 2L घ्यावी लागेल। सो T × 2L।
सो लेट अस कन्सिडर अ फोर्स एफ डॅश ऍक्ट्स ऑन दिस आर्म क्यू आर टू पुल द आर्म अवे. आपण या आर्म क्यू आरला या बाहेरच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यावर आपण एफ डॅश एवढा फोर्स अप्लाय केला. सो दॅट एफ डॅश इज इक्वल टू एफ इज इक्वल टू टी इंटू टू एसएल. हा जो फोर्स आपल्याला अप्लाय करावा लागेल तो आतमध्ये ऍक्ट होणार फोर्स एवढाच फोर्स अप्लाय करावा लागेल. सो एफ डॅश इज इक्वल टू एफ इज इक्वल टू टी इंटू टू एसएल. लेट द आर्म शिफ्ट टू क्यू डॅश आर डॅश थ्रू डिस्टन्स डी एक्स. या फोर्समुळे हा आर्म क्यू आर पासनं क्यू क्यू डॅश आर डॅश या पोझिशन पर्यंत आला की त्याचं शिफ्टिंग झालं समजा डीएक्स एवढं. ठीक आहे. द वर्क डन इन दिस शिफ्टिंग ऑफ द आर्म क्यू आर इज वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आपण अप्लाय करतो एफ डॅश इंटू डिस्प्लेसमेंट इज डीएक्स. एफ डॅश इज ट्वाइस टीएल इंटू डीएक्स. बट ट्वाइस एल डीएक्स ट्वाइस एल डीएक्स इज इक्वल टू इन्क्रीज एरिया इज इक्वल टू डीए. सो ट्वाइस एल डीएक्सला रिप्लेस करा डीए नी. सो टी इंटू डीए. सो वर्क डन इज इक्वल टू टी इंटू डीए. आता बघा हे जे वर्क डन झालं त्या क्यू आर या आर्मला शिफ्ट करताना दिस वर्क डन विल बी स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी इन द सरफेस कॉल्ड ॲज सरफेस एनर्जी. ही वर्क डन त्या ठिकाणी सरफेस एनर्जी म्हणून स्टोअर्ड होईल आणि याला आपण रिप्रेझेंट करूया डब्ल्यू ला रिप्लेस करतोय आपण सरफेस एनर्जीनी. सो सरफेस एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. सो सरफेस एनर्जी इज इक्वल टू टी इंटू डी ए. त्याला इक्वेशन नंबर चार म्हटलं. And this is the required relation between surface tension and surface energy. काय रिलेशन मिळालं तुम्हाला? सर्फेस एनर्जी इज इक्वल टू सर्फेस टेन्शन इंटू चेंज इन सर्फेस एरिया. सो सर्फेस टेन्शन इज इक्वल टू सर्फेस एनर्जी पर युनिट एरिया असं पण तुम्हाला लिहिता येतं. सो दिस इज द रिक्वायर्ड रिलेशन. असं हे चार मार्काचं डेरिव्हेशन आपण कम्प्लीट केलं. सेकंड क्वेश्चन इज ऑप्टेन लॅपलास लॉ ऑफ स्पिरिकल मेम्ब्रेन. आता लॅपलास लॉ आपल्याला ऑप्टेन करायचं आहे स्पिरिकल मेम्ब्रेनसाठी तर पहिले आपल्याला लॅपलास लॉ माहिती पाहिजे. द लॅपलास लॉ रिगार्डिंग स्पिरिकल मेम्ब्रेन इज फॉर स्पिरिकल ड्रॉप ऑर बबल. आता स्पिरिकल मेम्ब्रेन ड्रॉपला पण असते बबलला पण असते. फॉर स्पिरिकल ड्रॉप ऑर बबल द प्रेशर इनसाईड इज ग्रेटर दॅन आउटसाईड प्रेशर. म्हणजे आतलं प्रेशर हे बाहेरच्या प्रेशरपेक्षा जास्त असतं हे आपल्याला प्रूव करायचं आहे. सो लेट अस कन्सिडर अ लिक्विड ड्रॉप ऑफ रेडियस कॅपिटल आर. ठीक आहे. स्मॉल आर रेडियसचा लिक्विड ड्रॉप आपण कन्सिडर करतोय. द सर्फेस एरिया ऑफ दिस ड्रॉप इज ए वन इज इक्वल टू 4πr². लेट द रेडियस ऑफ दिस ड्रॉप इज इन्क्रीज बाय डेल्टा आर. द सर्फेस एरिया ऑफ दिस ड्रॉप बिकम्स डेल्टा आरने समजा आपण त्याचा रेडियस वाढवली तर नंतरचा सर्फेस एरिया किती होईल? तर 4πr+Δr². सो 4πr² + 2r Δr + Δr². सो इट बिकम्स 4πr² + 8πr Δr + 4πΔr² ॲज डेल्टा आर इज स्मॉल सो निग्लेक्टिंग डेल्टा आर स्क्वेअर म्हणजे आपल्याजवळ होईल नंतरचा सर्फेस एरिया 4πr² + 8πr Δr. पाहिजे असेल तुम्ही फिगर काढू शकता एक छोटीशी. सो चेंज इन सर्फेस एरिया इज डेल्टा ए इज इक्वल टू a2 - a1. सो 4πr² + 8πr Δr - a1 इज 4πr². सो चेंज इन सर्फेस एरिया इज 8πr Δr. द वर्क डन इन चेंजिंग दिस एरिया इज आता किती वर्क डन होईल? तर वर्क डन असतं सर्फेस टेन्शन इंटू चेंज इन एरिया. सो वर्क डन इज टी इंटू 8πr Δr. त्याला इक्वेशन नंबर एक म्हटलं मी. त्याच वेळेस वर्क डनचा आपल्याला दुसरा फॉर्म्युला पण माहिती आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो वर्क डन डी डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे डेल्टा आर. बट फोर्स इज इक्वल टू एक्सेस प्रेशर इंटू एरिया. सो वर्क डन इज इक्वल टू एक्सेस प्रेशर म्हणजे pi - po इंटू 4πr² इंटू डेल्टा आर. बरोबर आहे. सो वर्क डन इज इक्वल टू फोर्सच्या ऐवजी एक्सेस प्रेशर इंटू एरिया. एक्सेस प्रेशर इंटू एरिया किती? pi - po इंटू 4πr² इंटू डिस्प्लेसमेंट डेल्टा आर. हे झालं याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं मी. पण दोन्ही वर्क डन हे सारखे असतील मग दोन्ही वर्क डनला इक्वेट केलं. सो टी इंटू 8πr Δr इज इक्वल टू pi - po 4πr² Δr. सो pi - po आपल्याला मिळतं 2t / r.
This shows that excess pressure inside the drop. This excess pressure inside the drop is 2T upon R, and pressure inside the drop is greater than outside pressure. कारण की हा डिफरन्स पॉझिटिव्ह आलाय, म्हणजेच इनसाइड द इनसाइडचं प्रेशर हे जास्त असेल एक्साइडच्या आउटसाइडच्या प्रेशर प्रेशरपेक्षा. हेन्स दिस एक्सप्लेन्स लॅपलास लॉ. अशा प्रकारे आपल्याला तो लॅपलास लॉ एक्सप्लेन करता येतो की प्रेशर डिफरन्स हे 2T अपॉन आर आहे, की जे जास्त आहे म्हणजेच इनसाइडचं प्रेशर हे आउटसाइडच्या प्रेशरपेक्षा जास्त आहे. द थर्ड क्वेश्चन इज डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी ऑफ द स्पियर फॉलोइंग अंडर ग्रॅव्हिटी थ्रू अ विस्कस मीडियम. म्हणजे एखादा स्पियर जर आपण विस्कस मीडियम मधनं खाली टाकला तर त्याच्या टर्मिनल वेलॉसिटीचं एक्सप्रेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे, आणि हे डेरिव्हेशन आपल्याला डायरेक्ट आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तेच आपण इथे मांडतोय. सो कन्सिडर अ स्पिरिकल ऑब्जेक्ट ऑफ मास एम, रेडियस आर अँड डेन्सिटी रो इज फॉलोइंग डाऊन अ फ्लुइड विथ वेलॉसिटी व्ही. आता फ्लुइड म्हटल्यापेक्षा विस्कस मीडियम म्हटलं तरी चालतं, आणि त्याची वेलॉसिटी व्ही एवढी आहे. द वेट ऑफ द स्पियर ऍक्ट्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन दॅट द डाऊनवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट स्पियर इज इट्स वेट अँड इट इज इक्वल टू एम जी. मास इज रिप्लेस बाय व्हॉल्यूम इन टू डेन्सिटी इन टू जी. सो एम जी इज इक्वल टू 4/3 πr³ रो जी. सो दिस इज द डाऊनवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट स्पियर विच इज फॉलोइंग इन द विस्कस फ्लुइड. द विस्कस फोर्स ऍक्ट्स इन अपवर्ड डायरेक्शन. विस्कस फोर्स अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होईल अँड इट इज एफ व्ही इज इक्वल टू 6π ηr V. हा विस्कस फोर्स एवढा असतोय आपल्याला माहिती आहे, वेर इटा इज कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. द फोर्स ड्यू टू बॉयन्स ऍक्ट्स इन अपवर्ड डायरेक्शन अँड इट इज बॉयन्समुळे ऍक्ट होणार फोर्स किती ऍक्ट होईल, तर तो ऍक्ट होईल 4/3 πr³ σg, वेअर सिग्मा इज डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. मग आता लक्ष ठेवा, व्हेन द स्पियर फॉल्स इन द लिक्विड, व्हेन द स्पियर फॉल्स इन द लिक्विड द नेट डाऊनवर्ड फोर्स इज बॅलन्स्ड बाय अपवर्ड फोर्स सो दॅट इट फॉल्स विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी कॉल्ड टर्मिनल वेलॉसिटी. आता जेव्हा तो स्पियर त्या लिक्विड त्या फ्लुइड विस्कस फ्लुइड मध्ये पडत असेल तर त्यावेळेस डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार फोर्सला अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार फोर्स बॅलन्स करेल, सो दॅट द लिक्विड स्टार्ट्स मुव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी, आणि या कॉन्स्टंट वेलॉसिटीला म्हणतात टर्मिनल वेलॉसिटी. सो वेट म्हणजेच डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू बायोन्स फोर्स प्लस विस्कस फोर्स. हे अपवर्ड फोर्सेस आहेत, ते एकमेकांना बॅलन्स करतील. इथे मी दाखवलंय की वेट डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होतोय, आणि बायोन्स फोर्स आणि विस्कस फोर्स अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होत आहेत, ते एकमेकांना बॅलन्स करतायत. सो वेट इज 4/3 πr³ ρg, विस्कस फोर्स इज 6π ηr V, अँड द बायोन्स फोर्स इज 4/3 πr³ σg. सिम्प्लिफाय केलं, सो 6π ηr V इज 4/3 πr³ कॉमन काढलं, रो मायनस सिग्मा इन टू जी, आणि त्याच्यावरनं आपल्याला टर्मिनल वेलॉसिटी मिळते 2/9 r² रो मायनस सिग्मा इन टू जी अपॉन इटा. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी.